जय हिंद मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी नेमकी कोण देऊ शकतो त्याच्या स्वरूप नेमकं काय का असतं किती मार्कांची असते ऑफलाईन असते की ऑनलाईन असते कोणत्या वर्गासाठी ती आवश्यक आहे टी ई वाले ते देऊ शकतात का किंवा विदाऊट टी ई वाले ते देऊ शकतात का वगैरे वगैरे सर्व प्रश्नांची उत्तर आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा साईडचं जे आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देणारं आपलं हे चॅनल आहे जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओची निर्मिती करू त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाणार आहे मित्रांनो जसं की आपल्याला आता माहिती पडलेलं आहे की पंधरा नोव्हेंबरला एक शासनाचं अवर सचिवांचं पत्र इश्यू झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये ग्रीन सिग्नल देण्यात आलेलं आहे अभियोग्यता चाचणीला आता बऱ्याच जणांचे प्रश्न वेगवेगळ्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत की सर अभियोग्यता चाचणी कोण देऊ शकतो हो किंवा वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी विचारण्यात येत आहेत त्या सर्वांना एकत्रितपणाने जे आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण उत्तर देऊ शकतो आता पहिल्यांदा जर तुम्हाला सांगतो की शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी ही नेमकी काय आहे तर बघा शिक्षक होण्याकरिता आता सात फेब्रुवारी दोन हजार एकोणावीसला एक जी आर इशू झालेला आहे आणि दोन हजार सतरापासूनचे जर का आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे की जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका कटक मंडळे किंवा खाजगी संस्था ज्या की अल्पसंख्याक वगळता या सर्व संस्थांमध्ये जर का आपल्याला शिक्षक म्हणून जॉईन व्हायचं असेल तर त्याचा एकच मार्ग आहे ते म्हणजे पवित्र पोर्टल आणि पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशनसाठी जे आहे आपल्याला अभयोग्यता चाचणी द्यावी लागते म्हणजे ही अभयोग्यता चाचणीचे जी गुण असतात जो मेरिट असतो त्याच्या माध्यमातून त्याच्या आधारावरच जे आहे आपलं सिलेक्शन या ठिकाणी होतं आता परीक्षा कशी आहे तर बघा जनरली याच्यापूर्वी जी परीक्षा झाली होती दोन हजार सतराला प्रथम अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी झाली होती ती झाली होती दोनशे मार्कांची ठीक आहे दोनशे मार्कांची परीक्षा असते दोनशे मार्कांचं जेवढं स्कोअर असेल त्याच्यानंतर जे आहे आपल्याला पवित्र पोर्टलला पोईत्र या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावं लागतं आता ही परीक्षा कशा प्रकारे राहते तर परीक्षेचं स्वरूप हे ऑनलाईन पद्धतीने असतं ठीक आहे ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा नव्हती आणि आता भविष्यात देखील ती ऑनलाईन पद्धतीनेच राहणार आहे परीक्षेची जर का भाषा कोणती असती असं विचारलं तर परीक्षा ही तीन भाषेमध्ये घेण्यात येते आपलं मीडियम कोणतंही असू द्या आपल्याला तिन्ही भाषेमधून प्रश्न या ठिकाणी दिले जातात मग त्या तीन भाषा कोणत्या आहेत तर एक तर मराठी भाषेमध्ये परीक्षा आहे इंग्लिशमधून आहे आणि उर्दू मीडियमसाठी परीक्षा आहे आणि जर का मग बंगाली माध्यम असेल गुजराती असेल किंवा इतर काही माध्यमचे विद्यार्थी असतील तर त्यांनाही याच तीन भाषेमध्ये प्रश्न विचारले जातात प्रश्न हे ऑनलाईन स्वरूपामध्ये असल्यामुळे आपल्याला कॉम्प्युटरला परीक्षा द्यावी लागणार आहे आणि कॉम्प्युटरला परीक्षा देत असताना आपण अनुभव घेतलेला आहे आपल्याला ॲट अ टाइम जे आहे तिन्ही भाषेमधले प्रश्न या ठिकाणी दिसतात त्याच्यापैकी योग्य जे काही ऑप्शन आहे ते आपल्याला टिकमार्क या ठिकाणी करावं लागतं त्याचा निकाल कधी लागतो तर याच्या संदर्भामध्ये एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे ज्या पद्धतीने आपण इतर ऑनलाईन टेस्ट देतो त्याच पद्धतीने याचा जो रिझल्ट आहे तो क्विकली आपल्याला भेटून जातो म्हणजे आपण जेव्हा कॉम्प्युटरवरती बसलेलो असतो आणि जेव्हा आपलं टायमिंग संपतं टायमिंग संपल्याच्यानंतर आपण फिनिशवरती जेव्हा एंटर करतो तर त्याच वेळेस अगदी लगेच आपला जो स्कोअर कार्ड आहे तो आपल्याला स्क्रीनवरती फ्लॅश होतो म्हणजे एक गोष्ट या ठिकाणी चांगली आहे की आपल्याला जो आपला स्कोअर कार्ड आहे तो ॲट अ टाइम म्हणजे परीक्षा हॉलमधून आपल्याला बाहेर येण्याच्या पूर्वीच आपला जो स्कोअर कार्ड आहे तो आपल्याला कळून जातो फक्त एक गोष्ट मागच्या अभियोग्यता चाचणीमध्ये ही झाली होती की काही उमेदवारांचे मार्क जे आहेत ते कमी जास्त झाले होते कारण ज्यावेळेस आपण त्या कम्प्युटरवरून उठतो एक्झाम हॉलच्या बाहेर जातो त्यावेळेस फक्त आणि फक्त आपल्याला जे आहे स्क्रीनवरती फ्लॅश झालेला तो स्कोर कार्ड दिसतो आपल्याकडे हार्ड कॉपी हार्ड कॉपी आपल्याला काही दिवसांच्या नंतर या ठिकाणी भेटते आणि त्याच्यामध्ये कमी जास्त या ठिकाणी मार्क्स झालेले आहेत काही उमेदवारांचे काहीमध्ये एक एक दोन दोन मार्कांचा डिफरन्स आलेला आहे तर काही लोकांना खूप जास्त ही डिफरन्स आल्याचं आपल्याला लक्षात आलेलं आहे पण नेक्स्ट टाइम जेव्हा ही अभयोग्यता चाचणीचा जी आर येईल त्याची पूर्ण यंत्रणा तयार होईल त्यावेळेस आपण डिमांड करूया की आपल्याला ॲट अ टाइम त्याच ठिकाणी जे आहे हार्ड कॉपी मिळायला पाहिजे जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये या ठिकाणी क्लेम करता येणार आहे अजून दुसरी महत्वाची गोष्ट ही परीक्षा नेमकी कोण देऊ शकतो तर बघा ही परीक्षा देण्याकरिता एकतर डी एड किंवा बी एड असावं हे कंपल्सरी आहेच आहे मग आता महत्त्वाचा प्रश्न तो। हो आहे तो सर्वात मोठं डाऊट आहे की टी ई टी वाल्यांचं काय आणि नॉन टी ई टी वाल्यांचं काय बघा जर का आपल्याला पहिली ते पाचवी या वर्गासाठी या ठिकाणी जॉईनिंग करायची असेल पहिली ते पाचवी या पदासाठी जर का आपण अप्लाय करत असाल तर आपल्याला टी ई टी पास असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर जर का आपण दुसरी गोष्ट पाहिली की जर नववी ते बारावी या वर्गासाठी जर का तुम्ही एलिजिबल असाल म्हणजे तुमच्याकडे बी एड आहे एम ए आहे बी ए आहे एम एस सी आहे बी एस सी आहे तर तुम्हाला टी ए टी पास करण्याची या ठिकाणी आवश्यकता अजिबात नाही आहे याच्यामध्ये सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट जर का तुम्हाला सांगू ना की जी मला अजिबात आवडत नाही आहे ती म्हणजे पहिली ते पाचवी या वर्गासाठी सहावी ते आठवी या वर्गासाठी नववी ते दहावी आणि अकरावी बारावी या सर्व वर्गांसाठी शिक्षक होण्याकरिता जे आहे कॉमन एकच परीक्षा घेतली जाते ही एक मला असं वाटतं की याच्यामध्ये फार चुकीचं होतं कारण सर्वांना एकच परीक्षा आहे मग तो प्राथमिक शिक्षक असेल उच्च प्राथमिक असेल माध्यमिक असेल किंवा उच्च माध्यमिकसाठी प्रोफेसर या पदासाठी तो अप्लाय करत असेल सर्वांना परीक्षेचा क्रायटेरिया एकच आहे सर्वांना परीक्षेचं जे विषय आहे जो स्वरूप आहे तो सेम टू सेम त्याच पद्धतीने आता इथे विषय कोणते कोणते आहेत तर विषय जे आहेत याच्यामध्ये आपल्याला मराठी असेल इंग्लिश असेल गणित आहे बुद्धिमत्ता आहे इतिहास भूगोल नागरिकशास्त्र म्हणजे जे बाकीचे जे संपूर्ण विषय आपल्याला प्राथमिक वर्गापासून ते माध्यमिक वर्गांपर्यंत शिकवावे लागतात ते, ला ते सर्वच्या सर्व विषयांचा या ठिकाणी समावेश केला जातो फक्त त्यांचा जे वेटेज आहे तो कमी जास्त आहे परंतु आपल्याला प्रत्येक विषयाचा या ठिकाणी अभ्यास करावा लागतो परंतु त्याच्यामध्ये एक गोष्ट या ठिकाणी नक्की व्हायला पाहिजे इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे आपण त्या पद्धतीने जे आहे परीक्षा परिषदेला सजेशन नक्की देऊया की जो विषय शिक्षक आहे त्याला त्या विषय शिक्षकाला त्याच्या संदर्भामधले बरेचसे प्रश्न त्याच्यामध्ये आले पाहिजे म्हणजे प्रत्येकाचा पेपर हा वेगळा झाला पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे ही जी परीक्षा आहे ॲट अ टाइम एकाच दिवशी होत नाही ही एक शोकांतिका आहे कारण मागच्या वेळेचा जर आपण अनुभव पाहिला तर जवळजवळ एक आठवडाभर ही परीक्षा चालली होती कारण लॉट्स निर्माण केले होते या ठिकाणी आणि त्यामध्ये काय झालं की अशा बऱ्याच अभियोग्यताधारकांचा आरोप आहे की जे सुरुवातीचे जे पेपर होते सुरुवातीच्या दोन तीन दिवसांचे जे पेपर होते ते इझी होते आणि त्याच्यानंतर जसं जसं याला वेळ लागत गेला तसं तसं त्याची काठिण्य पातळी जी आहे परीक्षांची ती वाढत गेलेली आहे तर अशा प्रकारचा आरोप होऊ नये आणि मग ते आहे या सर्वांचं सामायिकरण देखील यांनी केलं नाही आहे त्याच्यामुळे देखील बऱ्याच प्रमाणावरती या ठिकाणी आवाज उठवला गेला आहे तर अशा पद्धतीने न होता शक्यतो जे आहे ॲट अ टाइम एकाच दिवशी जर का परीक्षा घेण्याचं प्रयोजन या ठिकाणी झालं तर ते अतिशय उत्तम होणार आहे मी जे आहे टी ई टीच्या संदर्भात बोलत होतो की जर का तुम्हाला पहिली ते आठवीला जर का जॉईन व्हायचं असेल तर टी ई टी आवश्यकच आहे आता बी एडवाले देखील पहिली ते पाचवीला एलिजिबल आहेत असा नियम आहे एन सी टी ईचा त्याच्यामुळे त्यांनाही या ठिकाणी ई टी पास करणं आवश्यक आहे जर तुमच्याकडे बी एड असेल आणि वरची क्वालिफिकेशन असेल तर तुम्हाला ई टीची आवश्यकता नाही आहे परंतु तुमच्याकडे बी एड आहे आणि तुम्हाला सहावी ते आठवी किंवा पहिली ते पाचवीला या ठिकाणी जॉईन करायचं असेल तर टी ई किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची टी ई टी असू द्या ती देखील या ठिकाणी लागू आहे त्याच्यामुळे आता जर का आपल्याला तो डाऊट्स असेल तर तो डाऊट्स आपण या ठिकाणी दूर करू शकता जेव्हा ही परीक्षा संपली जाते त्या परीक्षा संपल्याच्यानंतर आपल्याला जो आहे पवित्र पोर्टल नावाचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलला रजिस्ट्रेशन करावं लागतं आपला जो संपूर्ण बायोडेटा आहे आपला संपूर्ण इन्फॉर्मेशन आहे एज्युकेशनल आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे त्या ते त्या ठिकाणी आपल्याला पुटअप करावी लागते आणि त्यामध्ये आपल्यासाठी एक अट ही आहे की जो टेट परीक्षा असते म्हणजे अभियोग्यता परीक्षा असते ती दिल्याशिवाय आपल्याला पोर्टलला रजिस्ट्रेशन करता येत नाही आणि का त्याचं कारण हे आहे की या ठिकाणी जर का आपण पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन आय डी जर का पाहिला तर अभियोग्यता परीक्षेचा जो आपला सीट नंबर असतो तोच पवित्र पोर्टलचा या ठिकाणी आय डी असतो पासवर्ड फक्त आपण या ठिकाणी चेंज करू शकतो तर ही जी प्रोसिजर आहे त्याच्यानंतर मग पवित्र पोर्टलला एकदा रजिस्ट्रेशन झालं की शासन जे आहे जेवढे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी वॅकेन्सीज आहे ते वॅकेन्सी जाहीर करतं त्याच्यानंतर आपल्याला पवित्र पोर्टलला त्या सगळ्या वॅकेन्सीजची लिस्ट येते आपल्याकडून जे आहे कोणत्या संस्थेवरती आपल्याला जाण्याची इच्छा आहे ते, ते, ते पसंतीक्रम नोंदवला जातो आणि मग एकदा पसंतीक्रम नोंदवला की ज्या ठिकाणी आपलं मेरिट बसतं त्या मेरिटमधून आपलं जर का निवड झाली तर आपल्या त्या निवडीची यादी आहे पवित्र पोर्टललाच डिक्लेअर होते ही आहे एक साधारण पद्धतीने जे शिक्षक भरतीची प्रोसिजर आहे ती जे नवीन कॅन्डिडेट्स आहेत जे की आत्ताच डी एड बी एड झालेले आहेत किंवा ज्यांनी आत्ताच या अभियोग्यता परीक्षेविषयी ऐकलेला आहे ज्यांना इच्छा आहे की शिक्षक होण्याचं त्या सर्वांसाठी जे आहे मी हे थोडंसं माहिती देणारा हा व्हिडिओ या ठिकाणी निर्माण केलेला आहे आपल्याला जे का अजून याच्याविषयी काही शंका असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपण नक्कीच कमेंट करावं मला असं वाटतं की मी बरेचसे प्रश्न या ठिकाणी कवर केलेले कदाचित एखादा प्रश्न या ठिकाणी मिस झाला असेल सांगायचा तर तो, तो तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्या प्रश्नाचं मी नक्कीच या ठिकाणी उत्तर देण्यासाठी प्रयत्न करेल आणि अयोग्यता चाचणीच्या संदर्भामध्ये अधिक तुमची तयारी व्हावी तुम्हाला ज्या काही समस्या आहेत त्या समस्या आपण सहजपणाने मिळून या ठिकाणी सोडवू शकू त्यासाठी आम्ही भरपूर प्रमाणावरती कंटेंट येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्या चॅनलवरून या ठिकाणी आणि प्रसिद्ध करणारच आहोत त्यासाठी जर का आपल्याला स्टडी कंटेंट हवं असेल ऑथेंटिक इन्फॉर्मेशन असेल तर आमच्या चॅनलशी कनेक्टेड राहा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याच्यासोबतच जर आपल्याला समजा पी डी एफच्या स्वरूपामधल्या नोट्स पाहिजे असेल किंवा इतर काही महत्त्वाची जी आर पाहिजे असेल जसं की अभियोग्यता परीक्षेचा जो जी आर आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभिग्यता चाचणी ज्याच्या आधारावरती घेतली जाणार आहे तो जी आर म्हणजे सात फेब्रुवारी दोन हजार एकोणावीसचा जी आर तो आपण सर्वांनी नक्की एक वेळेस वाचून घ्यावा आणि तो जी आर जे आहे आपण आपलं जे टेलिग्रामचं चॅनल चा आहे महा टी एक्झाम रहमान पठाण या नावाचं त्या टेलिग्रामच्या चॅनलला तो जी आर मी टाकलेला आहे तसं एकदा ॲनालिसिस करून घ्या त्याच्या संदर्भामध्ये काही जर का शंका असेल तर मला नक्की या ठिकाणी विचारा अजून आपण स्टडी कंटेंट चा जे आहे ते टेलिग्रामच्या चॅनलला या ठिकाणी देत आहोत की जेणेकरून आपले जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना बरीचशी सुविधा व्हायला पाहिजे